घटना आपल्यासाठी शॉकेबल असली तर प्रत्येक घटनेमागे काहीतरी इतिहास असतो. देवाधिकाला जावा आणि आपल्या सावंत साहेबासारखं आपली पण दिंडी बिंडी सुरू करा बाबा. आपण आता ते काय म्हणतात ना आलिया भोगाशी ते काहीतरी आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस राज्य राजभवनात गेलो कुणीतरी माझ्याजवळ माईक घेऊन आलत, पत्रकार आलता एक माईक घेऊन. आता त्या पत्रकाराने मला विचारलं माझ्या मागं दोन तीन आपले बरोबरचे होते काही बरेच लोक होते. त्या पत्रकाराने मला काही विचारलं मलाच कळालं नाही असा माईक माझ्या समोर आणला. ते काहीतरी माझ्या मुलाखत घ्यायला लागला. आता मला ते माईक दिसाना काही दिसाना. मी त्याला म्हणलो मलाच माहित नाही काही. तो पण हसला. त्याला वाटलं काय झालं बघ आता याला. मनात म्हणलं याला वाटत असेल याला गोळ्या वेळा चालू करावं लागतं काय. म्हणजे त्याने मला विचारलं काय विचारलं माझ्या लक्षात नाही पण मला एवढंच आठवत. मी त्याला म्हणलो मलाच माहित नाही काय चाललंय काय. मी राजभवनात शपथविधी लाईन बसलेलो होतो आणि ज्यावेळेस त्या पत्रकाराने विचारलं मला तर मला त्यांनी काही विचारलं माझ्या ध्यानात नाही आज पण नाही लक्षात आलं. पण मी म्हणलो मला काही माहित नाही काय चाललंय. समज पुढं शपथविधी चालू होती या सगळ्या गोष्टी सगळा घटनाक्रम हा तसा शॉकेबल होता. पण प्रत्येक घटना आपल्यासाठी शॉकेबल असली तर प्रत्येक घटनेमागे काहीतरी इतिहास असतो. काहीतरी मोठी घडामोडी असतात सगळ्या गोष्टी. त्या घडामोडीचा पण आपल्याला विचार करावा लागतो. कुठला पण नेता एखादा आपला नेता एखादा निर्णय घेत असतो कुठला पण निर्णय घेत असतो तर त्या निर्णयामागे अनेक घडामोडी असतात. अनेक काही त्या ठिकाणी त्या गोष्टीला संदर्भ असतात. त्या गोष्टीचा आता आपण एका बाजूने विचार करतो. आपण कधी कधी एका बाजूने विचार करतो हा निर्णय असा का घेतला असेल. पण त्या मागे आपण खोलात जात नसतो. खोलात आपण जात नसतो याचा अर्थ आपल्याला त्या गोष्टी माहीत पण नसतात. म्हणजे आता मी त्या प्रक्रियेतलाही मी त्या प्रक्रियेतला असला तरी मला सुद्धा त्या गोष्टी मागं काय त्याशी त्याच्या मागं काय काय दडलेलं नाही हे आपल्याला त्या गोष्टीचं सुद्धा माहिती नसतं. आता मी सुद्धा कधी कधी एखाद्या गोष्टीचा निर्णय घेत असतो. त्यावेळेस माझ्या बाकीच्या बऱ्याच जणांना वाटतं अरे का असा निर्णय घेतला असं. पण मला माहीत असतं अरे हा निर्णय घेण्यामागं माझ्या मागं किती अडचणी आहेत माझ्या मागं किती संकट आहेत या सगळ्या गोष्टीमुळे मी हा निर्णय घेतलाय व असा निर्णय असतो. आणि कधी कधी आपण एखादा निर्णय घेतल्यानंतर 5 वर्षांनी 6 महिन्यांनी 2 महिन्यांनी त्या निर्णयावर आपण बोलतो यायला त्यावेळेस निर्णय घेतला असताना तोच निर्णय बरोबर होता. त्यावेळेस निर्णय घेतला ना राहिला तो चुकीचा होता. आपण त्याचा परिणाम अशा आपण काय तो आपल्याकडे सध्या आपण फास्ट आहे. आपण फास्ट आणि भावनिक आहे. एखादा निर्णय मान्य नसला लगेच क्यूक रिप्लाय देतो नाही हे चुकीचं आहे निश्चित हे तुमचं हे क्विक निर्णय देतो. पण आपण नंतर एखाद्या निर्णयाचा आपण 5-6 महिन्यांनी 1 महिन्याने आपण विचार केला ना तर आपण म्हणतो नाही आपण त्यावेळेस निर्णय घेतला होता ना त्यावेळेचा निर्णय योग्य होता. लोकच मानतात राहिला त्यावेळेस निर्णय घेतला हा योग्य होता. असा काही गोष्टींचा इफेक्ट आत्ता जाणवत नाही पण त्याचा इफेक्ट कालांतराने त्याचा इफेक्ट 100% जाणवत असतो. त्यामुळं आणि राजकारणात या गोष्टी ग्राह्य धरायच्या असतात. म्हणजे राजकारणात म्हणजे कधी काय होईल राजकारण हे राजकारण नावच त्याचं राजकारण आहे की नाही ते काय धर्मकारण नाही काऊ. म्हणजे मलासुद्धा मी एवढा राजकारणात उन्हाळे पावसाळे पाण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा मी सुद्धा कधी कधी मला असं वाटतं आई हे नको राजकारण नको काय नको मोबाईल बंद करून आपलं पण देवाधिकाला जावा आणि आपल्या सावंत साहेबासारखं आपली पण दिंडी बिंडी सुरू करावं बा. एक नाम केशव आपलं रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे काही मनात वाईट नको यायला आणि चांगलं नको यायला. हे आपण आता ते काय म्हणतात ना आलिया भोगाशी ते काहीतरी आहे का नाही. मी तर बऱ्याच वेळा एखाद्याला